बकरी ईद या सणानिमित्त वेस्टेज जमा करण्यासाठी प्रभागात ठिकठिकाणी कंटेनर तसंच कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी MIM पक्षानं केली आहे. शुक्रवारी 29 जून रोजी बकरी ईद हा सण असून मुस्लिम बांधव हा सण मोठ्या प्रमाणात घरोघरी साजरा करतात. यावेळी बकरी ईद साजरी करत असताना बकऱ्याची कुर्बानी दिल्यानंतर त्याचं जे वेस्टेज इतरत्र न फेकता त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील प्रभागांमध्ये ठिकठिकाणी कंटेनर आणि कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी MIM पक्षाच्या वतीनं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत अधिक माहिती MIM पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आज हमने ये निवेदन आयुक्त तो नहीं है उनके बदल जो यहाँ पर कारंजे साहब उपायुक्त साहब बैठे हुए हैं तो उनको आज हमने निवेदन दिया कि 29-30 दिन हमारी बकरीद है तो हमारे लोग जो बकरे काटते हैं तो उसका जो वेस्टेज है इधर उधर ना पड़े और उसके लिए गाड़ियों का इंतजाम करें आप. तो आपने कहा कि हम साइंस इंस्पेक्टर को बुलाकर हम मीटिंग लेंगे. या प्रसंगी कोमारो सैयद, नसीम खलीफा, सत्तार शेख, हरीश कुरेशी, रियाज बागवान, वसीम शेख, माजी नगरसेविका वाहिदा भंडाले, माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, गाजी जहागीरदार, सलमा सय्यद, कम्मो शेख यांच्यासह MIM पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.